आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी: जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नरेंद्र मोदी यांचा समावेश. कुद्रेमणी साहित्य संमेलन संयोजकांचा पोलिसांविरोधात एल्गार. वाघवडे इथे घडले गविरेड्याचे दर्शन. यंत्रमाग कामगारांना व्याजमाफी देण्याची मागणी. ॲग्रीगोल्ड गुंतवणूकदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पोलिसांच्या सशस्त्र राखीव दल कार्यालयाचे उद्घाटन. मराठी मतदार यादीसाठी तालुका मय समितीचे निवेदन. पदवीपूर्व शिक्षण मंडळाची संचालक बनली बेळगावची सुकन्या. घर फोडायला काकती पोलिसांकडून अटक. राजस्थान रॉयल्सने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला नमविले. आणि आता सविस्तर बातम्या. टाईम मॅगझिननं 2020 जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी टाईम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते. या यादीत जगभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना स्थान देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त या यादीत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्मान खुराना, HIV वर संशोधन करणारे रवींद्र गुप्ता आणि शाहीनबाग परिसरातील आंदोलनात सामील असलेल्या बिकलीस यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. टाईम मॅगझिनच्या यादीत जगातील निरनिराळ्या क्षेत्रातील 100 प्रभावशाली व्यक्तींना स्थान देण्यात येतं. यावेळी अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव असे भारतीय नेते आहेत ज्यांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे. कुद्रेमणी साहित्य संमेलन संयोजकांचा पोलिसांविरोधात एल्गार. कुद्रेमणी मराठी साहित्य संमेलनाप्रकरणी पुन्हा दुसऱ्यांदा नोटीस पाठवून संयोजकांना नाहक त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात प्रत्येकी 5 लाखांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच नोटीसीलाही न्यायालयात आव्हान दिले आहे, अशी माहिती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश राजगोळकर यांनी स्मार्ट न्यूजशी बोलताना दिली. दरम्यान पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीप्रमाणे मंगळवार दिनांक 22 रोजी आयोजकांनी प्रत्येकी 50,000 रुपयांचा बॉन्ड आणि 2 जामीनदार सादर केले. कुद्रेमणी येथे 14वे मराठी साहित्य संमेलन 12 जानेवारी 2020 रोजी अभूतपूर्व उत्साही वातावरणामध्ये पार पडले, पण हे संमेलन व्हायचे नाही या धर्तीवरती कर्नाटक प्रशासनाने अनेक अडथळे आम्हाला आणले. यासाठी आम्ही जे हवे त्या परमिशन त्या संमेलनासाठी घेतल्या होत्या, त्यावेळच्या सीमा लटकर मॅडम यांच्याकडून संमेलनासाठी लागणारी आम्ही परमिशनही घेतली होती आणि हे संमेलन होण्यासाठी त्यांनी ह्या ठिकाणी पोलिसांचा संपूर्ण फौज फाटा ह्या ठिकाणी दाखल केला होता व त्यांच्या उपस्थितीमध्येच हे संमेलन पार पडले. तरीही त्यांनी या ठिकाणी या संमेलनास आपण सर्वजण पोलीस उपस्थित असताना देखील या संमेलनामध्ये आपण प्रक्षोभक भाषण त्याचबरोबर भाषावाद चिघळला म्हणून आम्हाला नोटीस काढली गेली 7 मार्चला व 13 मार्च रोजी आम्ही सीमा लाडकर मॅडम यांच्या ऑफिसमध्ये हजर झालो व त्या ठिकाणी त्यांना प्रत्येकी 2 जामीन व 50,000 रुपयाचा बॉन्ड दिलेला होता.
आणि त्यानंतर परत आम्हाला या येत्या सप्टेंबर 19 तारखेला पुन्हा त्याच पद्धतीची या ठिकाणी आमच्यावरती नोटीस जारी केली व आताचे विक्रम आमटे यांच्या समोर आम्ही परत आम्ही 23 तारखेला या ठिकाणी हजर झालो. पण हे जाणून बुजून मराठी माणसांना डावलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आम्ही त्यांच्यावरती आमच्यावरती झालेला अब्रू नुकसानीचा दावा प्रत्येकी 5 लाख मिळावेत म्हणून आम्ही त्यांच्यावरती लावलेले आहेत. आणि हे जर असंच चालू राहिलं, मराठी माणसाला दडपण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला असेल तर आम्ही ही गप्प बसणार नाही. मराठी माणूस जर एकत्र आला तर काय होऊ शकते याची प्रचिती त्यांना आहेच. आणि आम्ही याच्यामध्ये इथून पुढे सर्व संमेलने एकत्र येऊन ही चळवळ म्हणून आम्ही काम करू आणि कधी आम्ही मागे हटणार नाही. इथून पुढे कुद्रेमणीला संमेलने होणारच. ही ठिकाणी मी यांना या ठिकाणी जाहीर सांगतो, मी कुद्रेमणी बलभीम साहित्य संघाचा एक सक्रिय कार्यकर्ता व कुद्रेमणी ग्रामपंचायत सदस्य नागेश राजगोळकर या ठिकाणी बोलत आहे. कुद्रेमणी येथे मराठी साहित्य संमेलन घेतल्या प्रकरणी 11 जानेवारी 2020 रोजी कागती पोलिसांनी कुद्रेमणी साहित्य संमेलन आयोजकांवर CRPC कलम 107 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आल्याने हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. वाघवडे येथे घडले गवीरेड्याचे दर्शन. बेळगाव तालुक्यातील वाघवडे परिसराला गवीरेड्याचे दर्शन घडले आहे, त्यामुळे येथील भागामध्ये घबराहट पसरली आहे. वाघवडे येथील कायंटी रोड पट्टीमळा परिसरात याचे दर्शन घडले याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. सकाळी 8 सुमारास गावातील शेतकरी बसवंत मल्लाप्पा बेळगुंदकर आणि राजू पाटील यांच्या शेतवडी परिसरात हा गवीरेडा फिरताना दिसून आला. तसेच 10 सुमारास पुन्हा एकदा त्याचे दर्शन घडले आहे याची माहिती APMC सदस्य RK पाटील नागेंद्र पाटील यांनी गावातील शेतकऱ्यांना दिली. तसेच वनखात्याला याची माहिती देऊन पाचारण केले. वनखात्याचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले असून त्यांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यंत्रमाग कामगारांना व्याज माफी देण्याची मागणी. यंत्रमागावर काम करणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गाच्या हितासाठी राज्य सरकारने एक विकास मंडळाची स्थापना करावी, त्याचप्रमाणे या कामगार वर्गाला कर्जावरील व्याज माफी द्यावी अशी मागणी विणकर कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की यंत्रमागावर काम करणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गाचे सध्या हाल सुरू आहेत. आर्थिकदृष्ट्या अनेक समस्यांनी त्यांना ग्रासले आहे, त्यामुळे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या प्रमाणेच विणकर कामगारांच्या विकास महामंडळाची स्थापना करावी, तसेच सहकारी संस्था आणि लघु वित्तीय संस्थांच्या कर्जावरील व्याज माफी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ॲग्रीगोल्ड गुंतवणूकदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ॲग्रीगोल्ड या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार आणि कंपनीच्या प्रतिनिधींना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे आर्थिक फसवणुकीच्या या प्रकाराबद्दल सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी कंपनीचे गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी यांच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की कंपनीने मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम घशात घातली आहे, त्यानंतर कंपनीने भागधारकांची आणि कंपनी प्रतिनिधी कर्मचाऱ्यांची देखील फसवणूक केली आहे. याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी आणि सदर गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळविण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. पोलिसांच्या सशस्त्र राखीव दल कार्यालयाचे उद्घाटन. पोलीस खात्यातील सशस्त्र राखीव दलाच्या कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर नामफलकाचे अनावरण करण्यात आले. पोलीस दलातील विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत औपचारिक विधिवत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी होते. त्याचप्रमाणे शहर सशस्त्र राखीव दल पोलीस उपमहानिरीक्षक SY पाटील, पोलीस निरीक्षक GH शेख, BCP डॉक्टर विक्रम आमटे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन आणि पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांचा सत्कार करण्यात आला.
मराठी मतदार यादीसाठी तालुकामय समितीचे निवेदन। ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मराठी भाषेत मतदार यादी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली। तहसीलदार आर के कुलकर्णी यांच्याकडे निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली। या प्रसंगी निवेदनाला उत्तर देताना तहसीलदार आर के कुलकर्णी यांनी 2 दिवसात मराठीतील मतदार यादी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, एपीएमसी सदस्य आर के पाटील, महेश जुवेकर, ॲडव्होकेट श्याम पाटील, राजू किणेकर, मयूर बसरीकट्टी, अंकुश पाटील, चेतक कांबळे, एम के पाटील, कल्लाप्पा घाटेगस्ती आदी मान्यवर उपस्थित होते। पदवीपूर्व शिक्षण मंडळाची संचालक बनली बेळगावची सुकन्या। बेंगळूर येथील पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालकपदी स्नेहल रायमान यांची नेमणूक केली आहे। मूळच्या अंकली तालुका चिकोडी येथील IAS अधिकारी श्रीमती स्नेहल रायमान यांनी सोमवारी पदवीपूर्व बोर्डाच्या संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला। 2011 KPCC ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 2013 त्यांनी UPSC च्या परीक्षेत देशात 77वा क्रमांक मिळविला होता। गेल्या 2 वर्षांपासून त्या मेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होत्या। 8 ऑक्टोबर 2018 रोजी रायमानी यांची मंगळूर इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या MD म्हणून नियुक्ती झाली। तेथे त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची वर्णी पदवीपूर्व शिक्षण बोर्डावर लागली। यापूर्वी श्रीमती रायमानी यांनी धारवाड जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्य केले होते। रायमानी या 2013 बॅचच्या IAS अधिकारी आहेत। गेल्या आठवड्यातच त्यांची बदली झाली होती। त्यांच्या आधी पदवीपूर्व संचालकपदी IAS अधिकारी M कणकवल्ली हे होते। घर फोडायला काकती पोलिसांकडून अटक। बंद घरे फोडून रोख रक्कम व ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला काकती पोलिसांनी अटक केली आहे। यल्लाप्पा भीमाप्पा नाईक वय 47 राहणार हगीदाळ असे त्या चोरट्याचे नाव आहे। त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम जप्त केली आहे। यल्लाप्पा नाईक हा संशयास्पदरित्या मणकुत्ती बस स्थानकावर फिरत होता। यावेळी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने घरफोड्या केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 2,71,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला। पोलीस आयुक्त के त्यागराजन, पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे, पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, ACP के शिवारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली। या बुलेटिनमधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। दी बेलगाम ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनचे नूतन अध्यक्ष आणि भाजपा महानगर बेळगावचे माध्यम प्रमुख शरद परशुराम पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला। सुरुवातीला ओमप्रकाश वैष्णव यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले। माजी अध्यक्ष फिरोज खान व सुरेश अण्णा पाटील यांनी नूतन अध्यक्ष शरद पाटील यांचा पुष्पहार घालून सत्कार केला व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या। यावेळी या कार्यक्रमास मंजित सिंह कोहली, खुर्शीद कोतवाल, कमरुद्दीन सौदागर, सुरेंद्र क्वात्रा, भरत दोषी, सतीश शहा, महेंद्र सुतारिया, विकी आनंद, वाहब मुजावर, रवीन मोदी, विल्यम मेंजिस, सुरेश चौधरी व इतर असोसिएशनचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचारी वर्गाचा संप।
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचारी वर्गाने आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे। बँकेतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकेचे कामकाज ठप्प झाले आहे। बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेल्या काही मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिल्या आहेत। याबाबत बँक संचालक मंडळाने अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नसल्याचे कर्मचारी वर्गाचे म्हणणे आहे। त्यामुळे आता कामबंद आंदोलनाचे अस्त्र उगारण्यात आले याची माहिती देण्यात आली। एपीएमसी साठी थकित अनुदानाची मागणी। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास कामांसाठी 15 कोटींचे अनुदान वितरित करण्यात यावे या मागणीसाठी एपीएमसी सदस्यांनी बुधवारी बेंगलोर येथे राज्याचे सहकार व एपीएमसी मंत्री सोमशेखर यांची भेट घेतली। केपीसीसीचे उपाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। एपीएमसी करिता प्रलंबित आरडीपी प्रकल्पातील 15 कोटी रुपयांचे अनुदान त्वरित मंजूर करावे अशी मागणी मांडण्यात आली। यावेळी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह एपीएमसीचे अध्यक्ष युवराज कदम, सुधीर गड्डे, युवा काँग्रेसचे नेते तौसिफ फणीबंद आणि निलेश चंदगडकर उपस्थित होते। विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यातर्फे दिनांक 27 रोजी रक्तदान शिबिर। सर्व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की दरवर्षी कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ 2 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणारे रक्तदान शिबिर यावर्षी येत्या रविवार दिनांक 27 रोजी गुजरात भवन शास्त्री नगर येथे सकाळी 9 ते 2 या वेळेत घेण्यात येणार आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने समाजसेवा म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। तरी सर्व समाजसेवक कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। खंजर गल्लीतील मटका अड्ड्यावर धाड। पोलीस आयुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने खंजर गल्लीतील मटका अड्ड्यावर धाड टाकली, तसेच 23 जणांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईत खंजर गल्लीतील मटका किंग शफी तहसीलदार यालाही ताब्यात घेतले आहे, तसेच मटका खेळणाऱ्यांकडून 2,11,910 रुपये रोख, 15 मोबाईल व मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत। या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुबळ्या राजस्थान रॉयल्सने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला नमविले। दुबळा संघ म्हणून गणला गेलेला राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्स संघाला 16 धावांनी पराभूत करत रॉयल विजयाची नोंद केली। तडाखेबंदी फलंदाजी करताना संजू सॅमसन सामनावीर ठरला। प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने 20 षटकात 7 बाद 216 धावांचा डोंगर उभारला। उत्तरादाखल चेन्नईचा संघ 20 षटकात 6 बाद 200 धावांपर्यंत मजल मारू शकला। दोन्ही संघांकडून झालेल्या आतषबाजीने सामना पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले। पित्या पाठोपाठ मुलाचेही निधन, दिनकर गावडे यांच्या निधनामुळे हळहळ। मूळचे कानूर खुर्द तालुका चंदगड व सध्या विजयनगरचे रहिवासी दिनकर विठ्ठल गावडे वय 71 यांचे मंगळवार दिनांक 22 रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांचे वडील विठ्ठल रामचंद्र गावडे यांचे 21 रोजी निधन झाले होते। त्या पाठोपाठ त्यांच्या मुलाचे निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 24 रोजी सकाळी 8 वाजता हिंडलका स्मशानभूमीत होणार आहे। कसबा सागाव तालुका कागलमधील डीएम हायस्कूलमध्ये त्यांनी 33 वर्ष शिक्षकी सेवा बजावली। मुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले होते। पत्रकार सुनील गावडे यांचे ते वडील होत। जैनू भरमाणी चौगुले यांचे निधन। गर्लगुंजी येथील रहिवासी जैनू भरमाणी चौगुले वय 78 यांचे दिनांक 23 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे। गर्लगुंजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित पंच, पीकेपीएसचे संचालक म्हणून त्यांनी काम केले होते। विमल शिवाजीराव भोसले यांचे निधन। तानाजी गल्ली येथील रहिवासी विमल शिवाजीराव भोसले वय 76
यांचे दिनांक 22 रोजी वार्धक्याने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, चार मुलगे, सुना, एक विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन बुधवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। तानाजी गल्लीतील अभियंता सुनील भोसले यांच्या त्या मातोश्री होत। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।